तीन दिवसापासूनच थंडीची तीव्रता वाढतीये. गुलाबी थंडीसोबतच दाट धुके व दवबिंदू अशा मनमोहक वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला. सकाळी सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. पहाटेपासूनच लोणी परिसरात दाट धुके पसरले होते. 15 ते 20 फुटांवरील घरे वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती, त्यामुळे वाहनांचे दिवे सुरू ठेवण्याशिवाय चालकांसमोर पर्याय नव्हता. उशिरापर्यंत दाट धुक्याचा अंमल असल्यामुळे सकाळी सूर्यदर्शन झाले नव्हते. कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोटी पेटवल्याचे चित्र दिसत होते. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास विखे, राहता लोणी.